Good morning, all of you. In this lecture, we will start question number 2, scope of production management. In last lecture, we were learn what is mean by production management, right? So production management काय आहे आणि त्याचे objective काय आहे ते आपण already learn केलेला आहे. Second question आहे scope of production management. So काय आहे बघूया. First point, location of facility. Location of facility. Selecting appropriate location for plant is a crucial important as a large investment in made in building, plant and machinery, equipment, etc. Some of these factors to be considered while deciding on the location of plant including availability of raw material, labor, infrastructure, nearness to market, etc. Okay? म्हणजे जेव्हा आपल्याला काय करायचं असतं एखाद्या बिझनेस साठी लोकेशन डिसाइड करायचं आहे that time we will focus on certain thing, right? म्हणजे काय सांगायचं आता लोकेशन फॅसिलिटी एखादा बिझनेस आहे त्यासाठी आपल्याला लोकेशन सेट करायचं आहे. मग बेसिक थिंग आपण काय करतो की तिथे ज्या बिझनेस साठी रिक्वायर असणाऱ्या गोष्टी आहेत त्या अवेलेबल आहेत का. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल इझिली मिळणार आहे का, किंवा आपण जर प्रोडक्शन घेतल्यानंतर वी कॅन इझिली रीच इन द मार्केट. ओके, म्हणजे मार्केट तिथे नियरनेस आहे का, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी अवेलेबल होऊ शकतात का, लेबर अवेलेबल होऊ शकतात का. सो ह्या गोष्टीवरती आपल्याला काय करावं लागतं तर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. दॅट इज वाय हियर सेड दिस इज द क्रुशियल अँड क्रिटिकल इम्पॉर्टंट थिंग. ओके, ही कशी आहे तर क्रिटिकल क्रुशियल पॉइंट आहे असं सांगितलं जातं. सो लिहून घ्या शॉर्टमध्ये, लोकेशन ऑफ फॅसिलिटी, सिलेक्टिंग अप्रोप्रिएट लोकेशन ऑफ प्लांट. Selecting appropriate location for plant is of crucial importance as a large investment is made in building plant and machinery, equipment, etc. Some of these factors to be considered while deciding on the location of plant includes availability of raw material, labor, infrastructure, nearness to market, and so on. किंवा तुम्हाला जर तुमच्या लँग्वेज मध्ये मॉडिफाय करायचं असेल सिंपल तर काय मेन्शन कराल मग? लक्षात ठेवा, जस्ट लोकेशन ऑफ फॅसिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन. दॅट इज वाय हियर मॅनेजर कॉन्सन्ट्रेट ऑन स्पेसिफिक लोकेशन फॅसिलिटी सच एज अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, लेबर, इन्फ्रास्ट्रक्चर, नियरनेस ऑफ मार्केट, एक्सेट्रा. ओके, इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट ऑनलाईन स्टुडंट? ओके, सेकंड पॉइंट प्लांट लेआउट. आता आपण डिटेल नाही लिहायचे, शॉर्ट मध्ये बघूया काय लिहायचं. जस्ट लिसन अँड देन राईट इन शॉर्ट. ओके, सो प्लांट लेआउट रेफर्स टू द फिजिकल अरेंजमेंट ऑफ फॅसिलिटी. सो काय लक्षात ठेवायचंय शॉर्ट मध्ये, प्लांट लेआउट रेफर्स टू द फिजिकल अरेंजमेंट ऑफ फॅसिलिटी. म्हणजे बिझनेस साठी तुमच्या प्रोडक्शन साठी ज्या फिजिकल थिंग आहे त्याची अरेंजमेंट कशी करायला हवी. ओके, सो इट इज द कॉन्फिगरेशन ऑफ द डिपार्टमेंट, वर्क सेंटर अँड इक्विपमेंट इन द कन्व्हर्सेशन ओव्हरऑल प्रोसेस. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्लांट लेआउट इज टू डिझाईन अ फिजिकल अरेंजमेंट दॅट कुड लीड टू द डिझायर आउटपुट मोस्ट इकॉनॉमिकली. That is why the layout should be facilitated effective movement of men and machine.
ओके म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय आहे तर मशीन आहे मेन आहे वी कॅन इझिली अरेंज वी कॅन मूव इझिली वन प्लेस टू अनदर प्लेस सो इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्याची अरेंजमेंट करायची आहे सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॉन्सन्ट्रेट ऑन व्हेरियस डिपार्टमेंटल रिक्वायरमेंट प्रत्येक डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट काय आहे तो कन्फर्म फिगर फाइंड आउट करा आणि मग काय करा त्याची फिजिकल अरेंजमेंट ही करा सो इन शॉर्ट मध्ये काय लिहाल मग प्लांट लेआउट मीन्स फिजिकल अरेंजमेंट ऑफ फॅसिलिटी ऑनलाईन स्टुडंट राईट डाऊन सेम टाइम प्लांट लेआउट मीन्स plant layout means physical arrangement of facility like main and machine like main and machine as well as other resources म्हटलं तरी चालेल यामध्ये तुम्हाला as per your requirement होऊ शकतं इतकं लिहिलं तरी इनफ आहे अजून कोणाला ऍड करायचं असेल दॅट इज वाय हियर मॅनेजर कॉन्सन्ट्रेट ऑन रिक्वायरमेंट ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट एक्सेट्रा एक्सेट्रा क्लियर यस मॅम गुड पॉइंट नंबर 3 प्रोडक्ट डिझाईन प्रोडक्ट डिझाईन So in order to survive and grow, business organization have to develop design and introduce new product. So product design is the process of product creating new to be sold by the business to its customer. Okay. So product design madhe kay yenar ahe? Product design is very important thing for organization कारण तिथे तुमचा business reflect होत असतो तिथे तुमची image reflect होत असते that is why here manager concentrate on product design so basically this is concentrate on new and innovative or creative thing लक्षात ठेवा इथे product creating जे आहे हे महत्त्वाचं असतं ओके सो इथे मॅनेजर काय करतायत प्रोडक्ट क्रिएटिंगला जास्त इम्पॉर्टन्ट देतील प्रोडक्ट डिझाईनला इम्पॉर्टन्ट देतील प्रोडक्ट इनोव्हेटेशनला इम्पॉर्टन्ट देणार आहे अँड डेव्हलपिंग न्यू लॉन्चिंग देन इन द मार्केट मार्केट प्रोडक्ट्स अँड द बिगेस्ट चॅलेंज फेस बाय द ऑर्गनायझेशन इट्स कॉमन ओके आता इथे काय सांगायचं आहे तुमचं डिझाईन कसं आहे याच्यावरती वी कॅन इझिली फेस कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटिशन राईट म्हणजे तुमचं डिझाईन हे थोडंसं अट्रॅक्टिव्ह असेल डिफरंट असेल ॲज कम्पेअर टू अदर बिझनेसेस किंवा तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत वी कॅन इझिली सर्वाइव वी कॅन इझिली अचीव ग्रो राईट अँड ऑल्सो गुड वे सो म्हणून इथे आपल्याला काय सांगायचं आहे प्रोडक्ट डिझाईन पहिल्यांदा कुठे इम्पॅक्ट करतं सर्वाइव ओके सो प्रोडक्ट डिझाईन मीन्स इट ऑर्डर टू सर्वाइव अँड ग्रो So business organization have to develop product design and introduce new product. Okay. So pahila sentence as it is yeu de. Even simple ajun jar tumhala kay karaycha asel tar karu shakta hai. Product design is very important part of organization because it's directly impact on survive and growth of the organization. Simple simple sentence modify kara. Product design is very important thing for organization because its impact on survive growth of the organization. That is why manager concentrate on product design. That is why manager concentrate on product design. Dash mana, matlab product design madhe kay ye creating. इनोवेटिंग असून काही तुम्हाला ऍड करायचं असेल तर करा प्रोडक्ट क्रिएटिंग असायला हवं इनोवेटिंग असायला हवं डिफरंट असायला हवं युनिक असायला हवं एक्सेट्रा एक्सेट्रा इज इट क्लिअर प्रोडक्ट डिझाईन इज इट क्लिअर ऑनलाईन स्टुडंट Yes, ma'am. सो आपण नेक्स्ट प्रोसेस डिझाईन आता इथे आणखी जर तुम्हाला काही लक्षात ठेवायचं असेल तर हे
इकोनॉमिकल पॉइंट ऑफ व्यू ने तुम्हाला आधी त्याचा विचार करावा लागेल तुमच्या डिझाईन. सो फार डिटेल जायची काही गरज नाही आहे, फक्त प्रोडक्ट डिझायनिंग मध्ये क्रिएटिंग, इनोव्हेटिंग, डिफरंट, युनिक हे असायला हवं, बिकॉज इट्स इम्पॅक्ट ऑन ग्रोथ अँड सर्वायव्हल ऑफ द बिझनेस. प्रोसेस डिझाईन. वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ प्रोडक्ट मॅनेजर मॅनेजमेंट इज टू इन्शुअर दॅट प्रोडक्शन प्रोसेस इज स्मूथ अँड विदाउट एनी कॉम्प्लिकेशन्स असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच इथे तुम्हाला काय, तर सपोज एखादा डिझाईन तुम्ही सिलेक्ट केलेला आहे आणि ते प्रोसेस होण्यासाठी खूप सारे कॉम्प्लिकेशन्स येत आहेत, खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत, तर असं असू नये. दॅट मीन्स वी कॅन इझिली अचीव, वी कॅन इझिली रन, वी कॅन इझिली कम्प्लीट अवर फंक्शनिंग ऑफ द बिझनेस. ओके, सो असं सेट करा प्रोसेस किंवा अशी डिझाईन तुम्ही सेट करा, दॅट्स इट, इतकं सांगायचं इथे. सो प्रोसेस डिझाईन इज अ कॉन्सन्ट्रेट कन्सर्न विथ द ओव्हरऑल सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन रिक्वायर इन द प्रोसेस प्रोडक्शन प्रोसेस. आता प्रोसेस आहे म्हटल्यानंतर काय असणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द ओव्हरऑल सिक्वेन्स. ओके, सो प्रोसेस डिझाईन इन्क्लूड्स, सिम्पल काय लक्षात ठेवा, प्रोसेस डिझाईन इन्क्लूड्स ओव्हरऑल सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन रिक्वायर इन द प्रोडक्शन प्रोसेस. ऑनलाईन स्टुडंट क्लिअर झाला का पॉईंट? बघा, प्रोसेस प्रोडक्शन मध्ये काय येईल, द जस्ट प्रोसेस डिझाईन मीन्स ओव्हरऑल सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स. प्रोसेस डिझाईन मीन्स, प्रोसेस डिझाईन मीन्स ओव्हरऑल सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन रिक्वायर इन द प्रोडक्शन प्रोसेस. हा हा, सिक्वेन्स मध्ये अगेन त्यांनी सांगितलेलं आहे डिटेल. इन सिम्पल वर्ड इट रेफर्स टू द प्रोसेस दॅट रूट ऑर रूटिंग वर्क कन्वर्टेड इन टू रॉ मटेरियल अँड फिनिश्ड प्रोडक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो हे एकच सेंटेन्स इथे घेण्यात आहे. फॉर दी पर्पज ऑफ, जर ऍड करायचं असेल, फॉर दी पर्पज ऑफ स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस, स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस ऍड करायचं असेल तर करा, बिकॉज ओव्हरऑल सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन रिक्वायर इन द प्रोडक्शन प्रोसेस फॉर द पर्पज ऑफ स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस. नेक्स्ट पॉइंट, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. द प्लॅनिंग वी वेर ऑलरेडी लर्न इन सेमिस्टर नंबर 3, राईट? प्लॅनिंग म्हणजे काय, मग प्लॅनिंगचे डेफिनेशन आपण काय सांगतो अकॉर्डिंग टू कोणतंच आठवते का कोणाला प्लॅनिंगचे डेफिनेशन? ऑनलाईन स्टुडंट कोण सांगू शकाल का, अकॉर्डिंग टू कोणतंच, कोणतंच काय म्हणतात प्लॅनिंग म्हणजे? सांगा बरं. According to Kunters, planning means deciding in advance what to do, how to do, when to do and where is to be. Okay, ज्या गोष्टी आपण वेल इन ऍडव्हान्स डिसाइड करतो, कोणती गोष्ट सक्सेसफुल होण्यासाठी, त्या थिंगला आपण प्लॅनिंग असं म्हणतो, राईट? सो इथे आपण प्रोडक्शन बद्दल विचार करतोय, म्हणजेच तुमचं प्रोडक्शन सक्सेस होण्यासाठी, तुमचा स्टँडर्ड सेट होण्यासाठी ज्या गोष्टी तुम्ही सगळ्या डिसाईड करणार आहात, पण कशा असणार आहेत? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स, राईट? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स, ते सांगितलेलं आहे अगेन, डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ, व्हेन टू डू, व्हेअर इज टू बी डू. ओके, आता इथे प्रोड्यूस प्रोड्यूस असेल फक्त, व्हॉट टू प्रोड्यूस, व्हेन टू प्रोड्यूस अँड हाऊ टू बी प्रोड्यूस. इज इट क्लिअर? फक्त प्लॅनिंगचे डेफिनेशन लिहायचे, ऍज इट इज लिहायचं असेल तर प्लॅनिंग, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल इज अन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट, एक सिम्पल सेंटेन्स ऍड करा आणि मग त्याचे डेफिनेशन लिहा. प्रोडक्शन प्लॅनिंग मीन्स इन्वॉल्व्ह म्हणण्यापेक्षा मीन्स म्हणा, कारण ही डेफिनेशन आहे. प्रोडक्शन प्लॅनिंग मीन्स डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू प्रोड्यूस, व्हेन टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस एक्सेट्रा. क्लिअर?
ऑनलाइन स्टूडेंट क्लियर झालं का बघा पॉइंट पहिला सेंटेन्स एज इट इज येऊ दे हां सेकंड मध्ये प्लॅनिंग प्रोडक्शन प्लॅनिंग मीन्स डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू प्रोड्यूस व्हेन टू प्रोड्यूस हाऊ टू प्रोड्यूस एक्सेट्रा बस इथेपर्यंत मेन्शन कर मग तुमच्या हाऊ व्हेन मध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतील नेक्स्ट पॉइंट क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोल जनरली आपण कंट्रोल म्हणजे काय म्हणतो कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अँड दिस इज द डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन अदर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट राईट सो जसं प्लॅनिंगला खूप महत्व आहे बिझनेसमध्ये तसं कंट्रोलिंगला सुद्धा तितकंच महत्व आहे असं आपण म्हणू शकतो सो पहिली थिंग कंट्रोलिंग म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे कंट्रोलिंग म्हणजे सांगा बरं काय म्हणतात सही काय वाटत व्हॉट इज मीन बाय कंट्रोलिंग नंबर हा कंट्रोल म्हणजे काय ऑनलाईन स्टुडंट तुम्ही सांगा कंट्रोलिंग म्हणजे कंट्रोलिंग कंट्रोलिंग मध्ये काय असणार आहे असं नको हा जो हमने गोल्स डिसाइड किए हैं उस हिसाब से स्टाफ वगैरह सही काम कर रहा है कि नहीं उस चीज को कंट्रोल करना हाँ अंकी अंकी काय सांगता येईल आपण मॅनेजमेंट मध्ये पण लर्न केलेलं आहे एक मिनिट मी आले कंट्रोलिंग मीन्स नॉट ओनली कंट्रोल ऍक्टिव्हिटी बट ऑल्सो प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन प्रॉपर डायरेक्शन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेव ओके ऑल्सो कंट्रोलिंग मीन्स मेजर स्टँडर्ड परफॉर्मन्स विथ ऍक्च्युअल परफॉर्मन्स वी वेर ऑलरेडी लर्न इन फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इन सेमिस्टर नंबर 3 गाईज सो लक्षात ठेवा हे खूप पॉईंट महत्वाचे आहेत प्लॅनिंग म्हणजे काय कंट्रोलिंग म्हणजे काय मॅनेजमेंट म्हणजे काय ह्या बेसिक बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला सांगता आल्या पाहिजे आता इथे आपण काय कशावरती कॉन्सन्ट्रेट करतोय क्वालिटी कंट्रोल म्हणून कंट्रोल म्हणजे काय हे आधी तुम्हाला माहित पाहिजे कंट्रोलिंग मध्ये आपण काय करतोय प्रॉपर डायरेक्शन देतो सो क्वालिटी कंट्रोल इज द सिस्टीम दॅट यूज टू मेंटेन डिझायर लेवल ऑफ क्वांटिटी इन द प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिस म्हणजे ज्या डिझायर लेवल ऑफ क्वांटिटी आहेत त्या तुम्हाला काय कराव्या लागतील क्वालिटी कंट्रोलच्या अंडर मेंटेन कराव्या लागतील राईट ऑल्सो इट इज अ सिस्टमॅटिक कंट्रोल ऑफ व्हेरियस फॅक्टर दॅट अफेक्ट द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट इट इन्क्लूड्स द सेट ऑफ मेजर अँड प्रोड्युसर विच इन्शुअर दॅट ऑप्टिमम क्वालिटी प्रोडक्ट अँड प्रोड्यूस ॲट अ मिनिमम कॉस्ट जसं की आता आपण सांगितलं कंट्रोलिंगचं मिनिंग तुम्हाला इथे रिफ्लेक्ट झालेलं दिसेल म्हणजेच काय एक तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची ऍक्टिव्हिटी प्रॉपर रोड मॅपवरती आहे का हे चेक करावं लागेल दॅट मीन्स प्रोव्हाइड डायरेक्शन दॅट मीन्स मेंटेन द डिझायर लेवल ऑफ क्वांटिटी ओके ऑल्सो मेजर मेजर हा वर्ड तुमचा आलाच पाहिजे कंट्रोलिंगमध्ये ओके कंट्रोलिंग मध्ये काय करता तुम्ही क्वालिटी कंट्रोल मध्ये काय मेजर करणार सो इट इन्क्लूड द सेट ऑफ मेजर अँड प्रोसिजर ओके सेट ऑफ मेजर अँड प्रोसिजर विच इन्शुअर द ऑप्टिमम क्वालिटी प्रोडक्ट्स अँड प्रोड्यूस ॲट अ मिनिमम कॉस्ट म्हणजे कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्हाला ऑप्टिमम क्वांटिटी ऑप्टिमम क्वालिटी ही काय झाली पाहिजे तर सेट झाली पाहिजे ओके सो काय काय लिहाल बघा बरं इथे टेक अ वन मिनिट आणि तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा पॉईंट मॉडिफाय करा मी कोणालाही रीड करायला सांगेन पॉइंट लक्षात आलेला आहे तो मॉडिफाय करा ऍज इट इज लिहून नका घेऊ कोणते वर्ड आलेच पाहिजेत हे फक्त मी सांगते यूज टू मेंटेन डिझायर लेवल मेंटेन डिझायर लेवल मेजर अँड प्रोसिजर ओके सेट मेजर अँड प्रोसिजर हे दोन वर्डिंग आलेच पाहिजेत बाकी तुम्हाला काय लिहायचं आहे ते लिहा
नेक्स्ट पॉइंट अभी अपन कंप्लीट करू मला quality control is the system that used to maintain the desired level of quality इथे पर्यंत लिहा it is the systematic control of various factor इथे पर्यंत and last it includes the set of measure and procedure हे तीन सेंटेंस सिंपल लास्ट पॉइंट मटेरियल मॅनेजमेंट Material management is a concern with the planning, acquisition, organizing, and controlling all activity related with the flow of material in the production process. Okay, so काय सांगितलेलं आहे material management means. Okay, so material management मध्ये तुमच्या production process साठी जे काही material लागणार आहे त्यावरती controlling करणे त्याचं planning करणे त्याचं organizing करणे that means material management. Management म्हणजे माहिती आपल्याला मग ते कशाची मॅनेजमेंट आहे तर मटेरियलची आहे म्हणून काय सांगायचं आहे मटेरियल मॅनेजमेंट इज द कन्सर्न विथ द प्लॅनिंग ऍक्विजिशन ऑर्गनायझिंग अँड कंट्रोलिंग ऑल ऍक्टिव्हिटीज रिलेटेड विथ द फ्लो ऑफ मटेरियल इन द प्रोडक्शन प्रोसेस इज इट क्लिअर मग अजून डिटेलमध्ये जायचं असेल तर इट इन्वॉल्व द मॅनेजिंग इन्व्हेंटरी लाईक अ रॉ मटेरियल सेमी फिनिश्ड प्रोडक्ट फिनिश्ड प्रोडक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा ह्या प्रत्येकाचे मॅनेजमेंट करणं म्हणजे मटेरियल मॅनेजमेंट आहे जितकं रॉ मटेरियल गरजेचं आहे तितकंच परचेस करा तितकंच वर्क इन प्रोसेस मध्ये इंट्रोड्यूस करा जितकं आवश्यक आहे तितकंच फिनिश्ड प्रोडक्ट काय करा फाईन म्हणजे प्रोड्यूस करा म्हणजेच जेणेकरून कुठेही तुमची इन्व्हेंटरी ही ब्लॉक होणार नाही याची काळजी ओके सो ब्लॉकिंग होता कामा नये दॅट मीन्स मटेरियल मॅनेजमेंट लक्षात आलं सो फार डिटेल मध्ये जाऊ नका काय सांगायचं आहे मटेरियल मॅनेजमेंट मीन्स मीन्स म्हणा मटेरियल मॅनेजमेंट मीन्स प्लॅनिंग ऍक्विजिशन ऑर्गनायझिंग अँड कंट्रोलिंग ऑनलाईन स्टुडंट राईट डाऊन सेम टाइम मटेरियल मॅनेजमेंट मीन्स प्लॅनिंग ऍक्विजिशन ऑर्गनायझिंग अँड कंट्रोलिंग all activities related with the flow of materials related with the flow of materials in the production process ani directly last sentence liha ma objective kay ahe material management so, the main objective of material management is to minimize material cost continuous supply of material continuous supply of material at reasonable rate and uninterrupted production dila nahi tari chale etc kema and so on ne conclude kar मिनिमाइज मटेरियल कॉस्ट ह्या सगळ्याचं मीनिंग काय आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ मटेरियल द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल मॅनेजमेंट इज टू ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ मटेरियल इज इट क्लिअर ऑनलाईन स्टुडंट यस मॅम ओके यस मॅम क्लिअर यस मॅम चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण छोटा क्वेश्चन आहे शॉर्ट मध्ये फटाक से कम्प्लीट करू चारच स्टेप आहे प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग इट्स व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन काय आहे बघा क्वेश्चन व्हॉट इज प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल एक्सप्लेन इट्स स्टेप जरी शॉर्ट असेल तरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रोडक्शन इज अन ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी ऑफ कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इन टू फिनिश्ड गुड्स ऑर फिनिश्ड प्रोडक्ट ओके सो प्रोडक्शन म्हणजे काय असतं दुसरं प्रोडक्शन मध्ये आपण काय करतो एका सप्लायर कडून रॉ मटेरियल आणणार ते रॉ मटेरियल वर्क इन प्रोसेस मध्ये टाकणार आणि त्याचं फिनिश्ड प्रोडक्शन मिळणार दॅट मीन्स प्रोडक्शन दॅट्स इट राईट सो प्रोडक्शन इज अ ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी
ऑर्गनाइज का म्हटलेलं आहे, कारण ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी सेट केलेल्या आहेत. ओके, प्रोडक्शन कसं घ्यायचं आहे, त्यासाठी मटेरियल कोणतं लागणार आहे, त्यासाठी मशीन कोणती लागणार आहे, त्यासाठी ह्युमन रिसोर्सेस किती आहे, दॅट सेट. ओके, ह्या सगळ्या गोष्टी सेट आहेत. दॅट इज वाय हियर सेट इज अन ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, सो प्रोडक्शन इज अन ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी ऑफ कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इन टू फिनिश्ड गुड्स. मी बऱ्याच वेळी हे जे हा जो पॉइंट आहे हा ऑब्जेक्टिव्हला रिपीट झालेला आहे. प्रोडक्शन, आता इथे तुम्हाला डॅश डॅश इज अन ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी ऑफ कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इन टू फिनिश्ड गुड्स असं विचारलं जातं. मग इथे प्रोडक्शन, प्रोडक्ट, प्लॅनिंग, प्रोसेस काही विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रोडक्शन इज अन ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी टू कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इन टू फिनिश्ड गुड्स. सो प्रोडक्शन प्लॅनिंग इज डन बिफोर स्टार्टिंग ऑफ ऍक्च्युअल प्रोडक्शन. सिम्पल थिंग, प्लॅनिंग हे कधी असतं? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स, राईट? दॅट इज वाय प्रोडक्शन प्लॅनिंग इज डन बिफोर स्टार्टिंग ऍक्च्युअल प्रोडक्शन, इन ऑर्डर टू डिसाइड इन ऍडव्हान्स हाऊ टू प्रोड्यूस, वेन टू प्रोड्यूस, वेअर इज टू प्रोड्यूस, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, अगेन तुम्ही तेच त्याचे डेफिनेशन लिहू शकता. इंट्रोडक्शन क्लिअर झालं का बघा? इंट्रोडक्शन क्लिअर झालं ऑनलाईन स्टुडंट? काय लक्षात ठेवायचं? हे पहिलं सेंटेन्स ऍज इट इज येऊ दे. प्रोडक्शन इज अन ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी ऑफ कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इन टू फिनिश्ड प्रोडक्ट. सेकंड सेंटेन्स मध्ये येईल, प्रोडक्शन प्लॅनिंग इज डन बिफोर स्टार्टिंग ऑफ ऍक्च्युअल प्रोडक्शन, बिफोर स्टार्टिंग ऑफ ऍक्च्युअल प्रोडक्शन. दॅट मीन्स डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, व्हेन टू प्रोड्यूस, एक्सेट्रा एक्सेट्रा, जे आधी आपण रिपीट केलेलं आहे. क्लिअर इंट्रोडक्शन? ओके, आता जेव्हा तुम्ही प्रोडक्शन घेताय तेव्हा जसं आपण सांगितलं दिस इज ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी. हे ऑर्गनाइज आहे म्हणजे काय आहे बरं? दॅट्स वाय हिअर वी फॉलो सेव्हरल स्टेप. ओके, रुटीन, शेड्युलिंग, डिस्पॅचिंग अँड फॉलोअर, ह्या स्टेप तुम्हाला प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग मध्ये फॉलो कराव्या लागतील स्टेप बाय स्टेप. सो रुटींग इज द फर्स्ट स्टेप ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. ऑब्जेक्टिव्हला विचारला जाणार पॉइंट आहे. डॅश डॅश इज द फर्स्ट स्टेप ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. डॅश डॅश इज द लास्ट स्टेप ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. डॅश डॅश इज द टाइम टेबल ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. हे तीन क्वेश्चन बऱ्याच वेळी रिपीट झालेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, फर्स्ट स्टेप आहे रुटीन, लास्ट स्टेप आहे फॉलो अप, अँड टाइम टेबल म्हणजेच शेड्युलिंग. ओके, चला बघूया आपण डिटेल थोडंसं. Routine is the first step of production planning and control. It decides the path of work and sequence of operation in the manufacturing process. Routine madhe काय decide करायचं आहे आपल्याला? Path of operation. हे लक्षात ठेवा. Routine means decide the path of work or path of operation or sequence. Path and sequence of operation. हा एक word लक्षात ठेवा. Path and sequence of operation. इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आणि डिरेक्टली मग त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह लिहा. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रुटीन इज टू डिटरमाइन द बेस्ट अँड द चीपेस्ट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन अँड टू इन्शुअर दॅट दिस सिक्वेन्स फॉलो बाय द फॅक्टर. ओके, जी तुम्ही सिक्वेन्स डिसाइड करून दिलेला आहे तोच सिक्वेन्स फॅक्टरीने फॉलो केला पाहिजे. रुटीन तुम्ही सेट करून देताय पहिल्या स्टेपमध्ये. इज इट क्लिअर? फर्स्ट स्टेप इज इट क्लिअर? मॅम फिर से बोलो. हां, पहिलं सेंटेन्स ऍज इट इज येऊ दे. रुटीन इज द फर्स्ट स्टेप ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. पहिलं सेंटेन्स क्लिअर झालं. सेकंड सेंटेन्स मध्ये रुटीनचं मिनिंग लिहा. रुटीन मीन्स decide the path of work and sequence of operation. Routing means deciding the path and sequence of operation. Main objective liha, otherwise nahi lila tari chalel. Routing madhe kay include honar ahe, quality quantity kiti produce karaychi ahe, kiti main asnar ahe, machine konte asnar ahe, material, ha sagla sequence tumhi decide kelela. Bas. इज इट क्लिअर ना? क्वेश्चन कोणी विचारला होता, क्लिअर झाला का पॉइंट? यस मॅम. ओके, पॉइंट नंबर टू, शेड्युलिंग.
सिंपल लक्षात ठेवा, शेड्यूलिंग इज द सेकंड स्टेप ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल अँड शेड्यूलिंग इज द टाइम टेबल ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग. टाइम टेबल शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं. ओके, सो शेड्यूलिंग इज द सेकंड स्टेप ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग. शेड्यूलिंग इज द टाइम एलिमेंट म्हणा किंवा टाइम टेबल म्हटला तरी चालेल. शेड्यूलिंग इज द टाइम टेबल ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग. शेड्यूलिंग मध्ये काय डिसाइड केलं जातं? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ शेड्यूलिंग इज टू इन्श्युअर ईच ऑपरेशन इज कम्प्लीटेड एज पर द शेड्यूल. ओके, सो द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ शेड्यूलिंग इज टू इन्श्युअर दॅट ईच ऑपरेशन इज कम्प्लीटेड एज पर द शेड्यूल. जसं तुम्ही टाइम टेबल दिलेलं आहे त्याच पद्धतीने चालू आहे का काम, हे तुम्ही काय करता त्याच्यावरती फोकस करता. अँड हियर ऑल्सो डिसाइड सेट ऑफ प्रायोरिटी. Set of priority. Clear? Online student clear झालं का? Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. डिटेल लिहायचं नाही, शॉर्ट मध्ये लिहा फटाफट. हा, डिस्पॅचिंग थर्ड स्टेप. डिस्पॅचिंग इज द ऍक्शन ऑर इम्प्लिमेंटेशन स्टेज. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन द प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. असं स्टार्ट केलं तरी चालेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, कारण ही ऍक्शन स्टेप आहे. इट इज द ऍक्शन ऑर इम्प्लिमेंटेशन स्टेज. आधीच्या दोन स्टेपमध्ये फक्त तुम्ही सगळं पेपर वर्क करून ठेवलेलं आहे आणि इथे तुम्ही इम्प्लिमेंटेशन करता. सो डिस्पॅचिंग इज द कन्सर्न विथ द स्टार्टिंग द प्रोसेस अँड ऑपरेशन. It means execution of the production plan. Dispatching means execution of production plan. Dispatching means execution of production plan. Okay? आणखी ऍड करायचं असेल तर डिस्पॅचिंग इज बेस्ड ऑन द रूट शीट अँड शेड्यूल शीट. आपण हे पण हा पण पॉइंट रिपीट झालाय. ओके, अँड लास्ट स्टेप फॉलो अप. इट इज द लास्ट स्टेप ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. लास्ट स्टेप ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. फॉलोअप घेतला जातो इथे. मीन्स फॉलोअप इज द इसेन्शियल. द फंक्शनिंग इज डिझाईन टू कीप ट्रॅक ऑफ इट्स